शहरातील करण चौफुली परिसरात शहर वाहतूक शाखेतर्फे विना मास्क व लायसन्स न बाळगणाऱ्यांना 8 वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांचा मनादेश असतानाही शहरात विनामास्क आढळणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परंतु काही बेशिस्त वाहनधारक आदेशाचे उल्लंघन करून विनामास्क फिरताना दिसून येत असतात. शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक व्यक्ती विनामास्क दुचाकीवर फिरताना पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच विना लायसन्स आढळून येणाऱ्या व्यक्तींविरुद्ध देखील कारवाई करण्यात आली आहे. इसदरची कारवाई सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत करण्यात येत असते. याप्रसंगी शहर वाहतूक शाखेचे हिरालाल कोकणे, शिवलाल पावरा, दीपेंद्र पानपाटील, धनंजय शिरसाट, सचिन राजपूत, सचिन संतोष काळे, भानुदास वसावे आदी पथकानं सदरची कारवाई केली. MDTV साठी नीलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.